नमस्कार मित्रांनो, बहुतांश आतापर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीच केलेली आहे। जर आपण पेरणीच आपल्याला करणं मस्त असेल तर आपण कटाक्षानं हे पाहावं की सोयाबीनची जी काही पेरणी होणार आहे ती दाट होणार नाही, किमान असं चार बोटाला तरी आपलं सोयाबीन असलं पाहिजे। म्हणजे 4 ते 5 इंचाचा तरी किमान मध्ये गॅप असावा, म्हणजे अंतर ठेवून पात्र प्रमाणामध्ये तुम्ही सोयाबीन पेरायचं आहे। आपण जर पेरणीचं क्षेत्र पाहिलं तर जर तुरीमध्ये आपण सोयाबीन नाही घेतलं, निकल सोयाबीन घेतलं तर निकल म्हणजे काय, फक्त सोयाबीन घ्यायचं आहे। सोयाबीनच्या नंतर आपण कुठल्याही खरीप रब्बीला कुठले पीक घेऊ शकू असं, तर तुरीमध्ये घेतलं तो टॉपिक वेगळा। तर खरीपामध्ये आपण ज्यावेळेस निकल सोयाबीन घेऊ त्यावेळेला माझ्या माहितीनुसार 30 किलोची एक बॅग आपल्याला एका एकरला लागत असते। जर आपण तेच तुरीमध्ये पेरलं असेल तर थोडं बहुत एक 2-3 किलोचा फरक पडतो, म्हणजे कमी अधिक 27 ते 30 किलोच्या आसपास मराठवाड्यामध्ये तरी हे लागतं। मला वाटतं बहुतांशी भागामध्ये या पद्धतीची पेरणी बहुतांश शेतकरी करतात। तर हे प्रमाण थोडं कमी करून 30 किलो तुम्ही वापरता ना, 30 किलोच्या ठिकाणी हे प्रमाण थोडंसं कमी करा आणि 25 किलो 22 किलो या प्रमाणामध्ये बी कसं पडलं तुम्ही हा प्रयत्न करा। जर पेरणी करणार असाल तर आपली बैलावरली पेरणी असेल तर ओके, ट्रॅक्टरवरली असेल तर ट्रॅक्टरवाल्याला सांगून सेटिंग करून ते पात्र कसं होईल हा प्रयत्न करायचा आहे। हा एक पार्ट झाला। दुसरा पार्ट, आपण सोयाबीनची लावण करून घ्यायची। आता लावण करण्याचे सुद्धा अनेक प्रकार अलीकडल्या काळामध्ये दिसत आहेत। आता काही लोक काय करतात की सरळ ह्या मोकळ्या रानामध्ये पेरणीनं तिफणीनं सरळ पंजे मारून घ्यायचे, म्हणजे आपण पेरणी करतो तसंच तिफं मारून घ्यायची, फक्त मध्ये बी टाकायचं, फक्त खात पेरून घ्यायचा, बी टाकायचं नाही। आणि मग एक 4-5 लाईनी झाल्या की एक लाईन गॅप टाकायची, 4-5 लाईन झाल्या की एक लाईन गॅप टाकायची। आता ह्या गॅप लाईन टाकण्याचे फायदे काय असतात? एक तर तुम्हाला वारंवार सोयाबीनमधून हिंडायची गरज पडत नाही। जो गॅप आहे त्या गॅपमधून तुम्ही हिंडलो तर तुम्ही फवारणी हे इकडल्या बाजूला अर्धा भाग, इकडल्या बाजूला अर्धा भाग अशा प्रमाणात आपली फवारणी होत असते, त्यामुळे सोयाबीनच्या मध्ये जायची गरज नाही। आता ह्याचा घाटा काय होत असतो की सोयाबीनमध्ये आपण हिंडत चाललो तर सोयाबीनच्या फुलधारणेच्या काळामध्ये ह्या घर्षणामुळे बरंच फूल गळतं, ते फूल आपलं नुकसान होऊ नये यासाठी मध्ये गॅप असण्याचे हे फायदे असतात। तर असे गॅप ठेवून अशा पद्धतीने काही लोक पेरणी लावण करून घेतात। आता काही लोकांची सरीवर लावण असते, म्हणजे 3 फुटाला सरी पाडायची, त्यावरती 9 इंचाच्या अंतरानं। आता 9 इंचाच्या अंतरानं लावावे असं बहुतांश लोकांचं म्हणणं असतं, पण मी सांगेन की 6 इंच अंतर ठेवायला हरकत नाही, कारण झाडाची संख्यासुद्धा वाढणं गरजेचं आहे, उत्पादन वाढण्यासाठी तेसुद्धा आवश्यक असतं असं माझा अनुभव आहे। तर 6 इंचाचं अंतर दोन रोपामध्ये, आणि जर तुम्हाला 9 इंच ठेवायचं असेल तर तुम्ही एका ठिकाणी 2-2 बिया टाकू शकता। हे मग ही ह्या बांधाच्यावरी, म्हणजे आपण सऱ्या पाडल्याच्या सरीचा वाला जो भोत असतो त्या भोतावरती ह्या पद्धतीने आपण लावून घेतो। पावसाळ्यामध्ये जास्त पाणी झालं तर खाल्ल्या वाजून ते पाणी निघून जातं आणि आपल्याला देव वाटलं तर आपण पाणी पण देऊ शकतो। तर या पद्धतीने बरेच लोक लावण करतात, ह्याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारचे विक्रमी उत्पादन बऱ्याच लोकांना 15 क्विंटलपर्यंत, 18 क्विंटलपर्यंत, 20 क्विंटलपर्यंत, ज्या लोकांना 5-6 क्विंटल मिळत होतं त्या लोकांना 10-12 क्विंटलपर्यंत उत्पादन गेलं आहे। म्हणजे तुम्हाला जे काही नेहमीच्या पद्धतीने उत्पादन मिळतं त्यापेक्षा